गिरि नन्दिनि नन्दित मेदिनि विश्व विनोदिनि नन्दनु ते गिरिवर विन्ध्य शिरोदिनि वासिनि विष्णु विलासिनि जय। हेलो फ्रेंड्स, गुड इवनिंग, बी युनिक, मी एम आर जे। तर आता आम्ही जाणार आहोत बरानपूर MP नवरात्र असल्यामुळं, तर भेटूया, बाय बाय। मित्रांनो, आता वाजले मॉर्निंगचे 4, गुड मॉर्निंग। तर आता आम्ही भुसाळ पोहोचलेलो आहोत, तर इथून जायचं आता बरानपूर, तर बरानपूरची ट्रेन पकडू आणि बरानपूरला भेटूया, बाय बाय। फायनली मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो बरानपूर, इथं जाणार आपला कुलदेवीची की जिथे की मंदिर आहे। तर आता जायचं आहे तिथं, आता बघूया इथनं काय आहे, ऑटो मिळतो काय मिळतो, तर जाऊया तिच्यानी, बाय बाय। फायनली मित्रांनो, इथे पोहोचलेलो आहोत, तर तुम्हाला आमचं कुलदेवीचं मंदिर दाखवतो। कालिका कुलदेवी धाम हे आमचं कुलदेवीचं मंदिर आहे आतमध्ये। गिरि नन्दिनि नन्दित मेदिनि विश्व विनोदिनि नन्दनु ते गिरिवर विन्ध्य शिरोदिनि वासिनि विष्णु विलासिनि जय। हॅलो मित्रांनो, फायनली बरानपूर मध्ये पोहोचलेला आहो। आता टाइम झालेला आहे 2 वाजलेले, तर माझं दर्शन वगैरे झालेलं आहे। आता आम्ही मार्केट एरिया मध्ये आलेलो आहे, हा मार्केट एरिया आहे माझ्या मागे, तर तुम्ही मार्केट बघू शकता। आणि हा माझा छोटा भाऊ आदी, हाय, हॅलो। तर या मार्केटचं नाव आहे सुभाष चौक बरानपूर, तर इथे मार्केट आहे। तर आम्ही काही सामान वगैरे घ्यायला आलेलो आहो, जसं की किराणा, भाजीपाला वगैरे, तर ते घेणार आणि मग जाणार। नाही तर फायनली ऑरेंज ज्यूस एन्जॉय करताना, तर आधी 16 पिते हुए, जल्दी जल्दी खतम करू। फायनली 16 वगैरे घेतलेला आहे, तर आता 16 वगैरे दिनार आला अनुभव, तू पण पितो आहे, तर एन्जॉय करूया थोडं। तर हे इथला भाजी मार्केट, तर इथे भरपूर मोठी अशी इमारत दिसलेली आहे, पण ती इमारत नाही आहे, इथलं मस्जिद वगैरे आहे। आणि या माझा छोटा भाऊ फुल एन्जॉय करतोय। आता आम्ही
मिलने का रस मिलेगा। हाय गाइस, हम बाजार में थे, गन्ने का जूस पिया। अभी हम खान भाई जाएंगे मिल्क पीने। खान भाई जाएंगे मिल्क पीने। इश्क है पिया भाई ने, इश्क पिया है, दूध नहीं पिया है। फाइनली मित्रांनो, आता आलो रेणुका माता मंदिर। तर फॅमिली सोबत आलेलो आहे, माझ्या मागे माझी फॅमिली वगैरे आहे। तर आता तुम्ही या व्ह्यू बघा, इथे गर्दी बघा किती आहे, दाखवतो तुम्हाला। आता आलेलो आहे रेणुका माता मंदिर, इथे तुम्ही गर्दी वगैरे बघू शकता। तर आता इथे दर्शन करायला जायचंय, मागे फॅमिली आहे, मी पुढे, तर मी पुढे जाणार आहे। तर फायनली दर्शनासाठी लाईन मध्ये लागलेला आहे। माझा चाचाचा मुलगा आहे बासू, आणि त्याच्या मागे परत एक चाचाचा मुलगा आहे, त्याचं नाव मला पण नाही माहिती, शायद शायद उसका नाम अभी आहे। तेरा नाम काय? अभी 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 नाव आहे त्याचं, अभी। तर आता लाईन मध्ये लागलेली, लाईन बघू शकता, भरपूर मोठी लाईन आहे। माहिती नाही दर्शन किती वेळात होणार। तर इथं अशा काही प्रकारे टीका वगैरे लागणार आहे, तर आपण पण लावणार आहोत टीका। फायनली दर्शन वगैरे झालेले आहे, दर्शन वगैरे करून बाहेर आलेलो आहोत। आतमधलं तर व्ह्यू काही घेता आलं नाही, तिथे बोर्ड लावला होता की मोबाईल अलाव नाही। फायनली मित्रांनो, आता आरतीचा टाईम झालेला आहे, तर इथे आरती वगैरे चालू आहे। तर थोड्या वेळ आपण थांबूया इथे, त्यानंतर आरती वगैरे झाल्यावर जाऊया। तर हॅलो मित्रांनो, नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला। तर आता आम्ही जाणार आहो नदी बघायला। तर इथे ताप्ती रिवर आहे, तर ताप्ती रिवर बघायला जाणार आहो। माझे काही भाऊ लोक आहेत, ते पुढे जात आहे, तर आपण पण त्यांना फॉलो करूया आणि पुढे जाऊया। बाय बाय। तर हा नागझरी गेट आहे, तर या गेटमधलं आपल्याला एंट्री करायची आहे। एंट्री झाल्याच्यानंतर समोर डायरेक्टली नदी दिसणार आहे, तर आपण हा व्ह्यू एन्जॉय करूया। भरपूर असे जुन्या काळातली नदी आहे ही, आणि असे इथं तुम्ही बघू शकता भरपूर जुने मंदिर वगैरे आहे। माहिती नाही कुठला किल्ला आहे, तर हा भरपूर जुना किल्ला आहे, जो की नदीच्या साईडला होता। आणि ते नदीच्या पाण्यामुळं किंवा मातीमुळे म्हणावं, बघा पूर्ण तो आतमध्ये दबलेला आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, इथे काही काही वॉल्स वगैरे आहेत त्या जमिनीच्या आतमध्ये। तर हा भरपूर मोठा किल्ला होता, त्यामुळं काही सांगता नाही येते किती जुना असेल काय असेल, ते काही लिहिलेलं होतं नाही। आणि ही ताप्ती रिवर आहे। टकले साहब, तर मित्रांनो, आता ज्या जागेवर आलेलो आहोत त्या जागेवर भरपूर असा असा सुंदर व्ह्यू दिसतोय, बहुतेक जंगल टाईप वाटतोय। आता बघूया काय आहे पुढं, मला पण नाही माहिती। शंभू शंभू शिव महादेवा, शंभू
कर रहे आता नवीन जागे आलेलो आहे. इथे पहाडी शेती चालू आहे, पहाडावर शेती. फायनली मित्रांनो, नदी वगैरे बघितली आहे आणि थोडस पाण्यासोबत वगैरे केली, फवारा होता त्यासोबतच मस्त गेली. तर आता जातोय परत घरी. इथं आमचं कुलदेवीचं मंदिर आहे, जाणार. आणि परत लास्ट दिवशी ना घट राहतं घट, तर त्या घटच्या विसर्जनासाठी परत आम्हाला या नदीवर यावं लागेल. आज तुम्ही व्ह्यू चेक करा, हे ब्लर असल्यामुळं काहीच नाही दिसत. माझ्या मागे थोडंफार दिसू शकतं, तर तेवढं तुम्ही बघू शकता. तर इथला जुगाड आहे मच्छी पकडायचा असं काहीतरी. इथं इथे त्यांनी धागा रोल केलेला आहे आणि परत काटा टाकून ठेवलेला आहे नदीमध्ये. आणि परत इथं मच्छी पकडतात त्या भाऊंनी. आता एक काटा फेकलेला आहे, त्यामध्ये मच्छी फसली की नाही फसली माहिती नाही. एक भाऊ परत तिकडं रेडी करते गल. एक मछली कितने का विकता है? 250 रुपये. दिनभर में कितना पकड़ लेते हो? कितना? 3-4. इधर अच्छी बड़ी बड़ी मच्छी दिख रही थी उधर साइड. तर आम्ही त्या लोकेशनवरून आलो होतो जे तुम्ही बघत आहे मंदिर वगैरे आहे. तर आता परत तिथनंच घरी जाणार आहे. मित्रांनो, इथली एक इतिहास माहिती पडलेला आहे. मुमताज, मुमताज कोणती? शारजा की बेगम. जी शारजा की बेगम आहे तो इधर एक पुष्प भी क्या क्या रखा इधर. त्यांना इथं ठेवण्यासाठी आणलेलं होतं, तर काही महिने काही दिवस काहीतरी ठेवलं होतं त्यांना इथं. मग त्यांना तिकडे ताजमहलला नेलेलं आहे, तर त्यांची तिथे समाधी आहे. ते इथले एक भाऊ सांगतो, ते आपले भाऊ आहे, त्यांनी सांगितलं आहे. नदीची गोष्ट ही अशी आहे, ही या ताप्ती नदीचं ताप्ती नदीचं उगम पावलेलं आहे मूलमधून मुलताई, जे की महाराष्ट्रामध्ये आणि ती लास्ट गुजरातमध्ये जाऊन मिळते समुद्राला. ते जाळ बघा, किल्ल्याच्या भिंतीमधून ते वरती गेले. तर मित्रांनो, आज इथे अष्टमी आहे. तर अष्टमीच्या याच्यामध्ये आज इथे बालाजी येणार आहे. तर बालाजी दाखवतो तुम्हाला थोड्या वेळा. फायनली मित्रांनो, इथे बालाजी आलेले आहेत.
बालाजीच्या आगमनाचं झालेलं आहे तर इथे भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. मित्रांनो, घट विसर्जनासाठी आम्ही तापतिरीवर जात आहोत. तर आमच्या मागे घट आहे, एक नारा आहे, आज्ञा हो आज्ञा भवानी. तर हे चालू आहे, हा माझा लहान भाऊ आहे आणि सर्व जण आमचा परिवार आलेला आहे. मित्रांनो, इथे आता नदीवर पोहोचलेलो आहे. आमच्या मागे आमचा घट येऊन राहिलेला आहे. हा घट आहे. तर आता तुम्हाला नदी दाखवतो, त्या नदीमध्ये विसर्जन होणार आहे आणि परत इथे देवीचं पण विसर्जन आहे. तर देवी पण आलेले आहेत, तर त्याचं पण विसर्जन चालू आहे हळूहळू. फार हळूहळू थोड्या वेळ पूर्ण गर्दी होणार आज आखरीच्या दिवस आहे. तर तुम्हाला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. विपुल काय विपुल आता आमचा घट विसर्जन करायला गेलेले आहे. तर घट नदीमध्ये आहे आणि नदी बघा, तिथे घट आहे. तर आता घट विसर्जन शिरावालिकदा बोल साशे दरबार की जय. तो अभी घट विसर्जन शायद हो चुका है. हाँ, हो गया घट विसर्जन, हो गया. हमारे बड़े भैया घट विसर्जन कर रहे हैं. करा शेरा वालिदा बोल साक्षे दरबार की जय. जय काली का कुलदेवी माता. जय आसरा माता की. जय अनबई माता की. जय दुर्गा देवी माता की. जय